ठीक आहे, चालू करू आपण. आज आपण युनिट नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. सर्वात इम्पॉर्टंट आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे हे युनिट. ठीक आहे, तर सिलेबस मध्ये याच वेटेज आहे 21 मार्क्स. सर्वांनी आतापर्यंत आपण पहिले व्हिडिओ बघितलं इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर्स, सेकंड बघितलं डीसी मशीन्स, थर्ड युनिट आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. 21 मार्क्स आहे. तर ट्रान्सफॉर्मर बेसिकली इट इज अ स्टॅटिक डिवाइस, म्हणजे हे एक न फिरणार डिवाइस आहे. म्हणजेच हे जे काय आहे इलेक्ट्रिकल फील्डला एक इनोव्हेट केलेलं सर्वात इफेक्टिव्ह, इफिशियंट आणि लॉंग लाईफ आणि 24 आवर वर्क करणार इन्स्ट्रुमेंट आहे. तर स्टार्ट करूया आपण युनिट आउटकम 3A आणि 3B. फर्स्ट आउटकम इज डिफरेंशिएट द सॅलियंट फीचर्स बिटवीन द गिव्हन टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर. म्हणजे आपल्याला ट्रान्सफॉर्मरच्या वेगवेगळ्या टाईपचे सॅलियंट फीचर पाहिजे आणि त्याचा डिफरन्स पाहिजे. डिस्क्राइब द फंक्शन ऑफ द गिव्हन पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर. आपल्याला ट्रान्सफॉर्मरचा स्टडी करायचा आहे, त्याचे डिफरंट पार्टच आपल्याला काय करायचंय. तुम्हाला स्क्रीनवरती डायग्राम दिसते, तर डायग्राम मध्ये आपल्याला सर्वांना दिसेल तुम्हाला ही जी आहे ही प्रायमरी. तर डायग्राम मध्ये सर्वांनी पहा ट्रान्सफॉर्मर बेसिक्स आपण आज क्लिअर करणार आहोत. तर ही जी तुम्हाला दिसते ही रेक्टॅंग्युलर कोर आहे. ठीक आहे, ही ह्या ठिकाणी जो काय फ्लक्स आहे मॅग्नेटिक फ्लक्स तो कॅरी करण्याचं काम कोण करतंय, ही मॅग्नेटिक कोर करते. तर ह्या ठिकाणी पहा, ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल ही प्रायमरी वाइंडिंग आहे. त्याच्या पुढल्या म्हणजे अपोजिट साईडला जी काय साईडला काय केलेलं आहे सेकंडरी वाइंडिंग ठेवलेली आहे. तर ह्या ठिकाणी पहा सर्वांनी इनपुटचा वेव फॉर्म पहा सर्वांनी काय होतंय. इनपुटला पहा व्होल्टेज जास्त आहे आणि ह्या ठिकाणी व्होल्टेज कमी होतोय पण करंट वाढतोय. पहा लक्ष द्या, म्हणजे प्रायमरी साईड म्हणजे हा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची जनरल डायग्राम आहे. आपण इनपुट म्हणजे सिंगल फेज AC सप्लाय दिलेला आहे. लक्षात घ्या, ट्रान्सफॉर्मर हा नेहमी AC सप्लायवर वर्क करतो. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर हा सिंगल फेज ऍज वेल ऍज 3 फेज मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तर ह्या ठिकाणी पहा फेज न्यूट्रल दिलेला आहे. आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आपण पाहतोय, आपलं युनिटच ते आहे. तर ह्या ठिकाणी पहा प्रायमरी वायंडिंगचा करंट काय आहे I1, जे आपण व्होल्टेज अप्लाय करतोय ते आहे V1. जो काय प्रायमरी वायंडिंगला आपण प्रायमरी दाखवलेली आहे त्याच्या नंबर ऑफ टर्न्स आहेत N1 आणि या प्रायमरी वाइंडिंग मध्ये तयार होणारा EMF काय असेल E1. ठीक आहे, तर हा वेव्हफॉर्म दाखवला पहा. व्होल्टेज लेवल या ठिकाणी जास्त आहे, नंबर ऑफ टर्न्स कसे आहेत या ठिकाणी जास्त आहे, नंबर ऑफ टर्न जास्त. त्याच्यानंतर त्याच्या जो काय डायमीटर आहे तो डायमीटर कमी असतो प्रायमरीचा. आता ह्या सेकंडरी कोर दाखवलेली आहे, या सेकंडरी साईडला पहा नंबर ऑफ टर्न्स काय आहेत N2, या टर्न्स कमी असतात. त्याच्या ठिकाणी EMF करणार E2, आउटपुट म्हणजे सेकंडरीचा करंट असेल I2 आणि हे आउटपुट साईड आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला भेटते व्होल्टेज V2 मिळते. तर ह्या ठिकाणी पहा व्होल्टेजची लेवल काय झालेली आहे वेव्ह फॉर्म मध्ये आपल्याला दिसते कमी झालेली दिसते. पहा ओके, म्हणजे ट्रान्सफॉर्मर होतं फक्त त्याच्या नावामध्ये काय करतोय तो ट्रान्सफॉर्म करतोय, काय करतोय ट्रान्सफॉर्म करतोय
पण पॉवर म्हणजे ट्रान्सफॉर्म प्लस पॉवर याच्यापासून बनलेला आहे ट्रान्सफॉर्मर. सर्वांनी मिनिंग समजून घ्या. ट्रान्सफॉर्मरचं फुल फॉर्म काय आहे? ट्रान्सफॉर्म पॉवर. आणि मग याचा कंबाईन शब्द झाला ट्रान्सफॉर्मर. तर पहिला पॉइंट आहे पहा, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. म्हणजे या ठिकाणी आपण जसं बघितलं डीसी मोटर मध्ये किंवा डीसी जनरेटर मध्ये ते रोटेटिंग टाईपचं डिव्हाइस आहे. म्हणजेच डीसी मोटर डीसी जनरेटर रोटेटिंग टाईप आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा स्टॅटिक डिव्हाइस आहे. म्हणजे दॅट इज नॉट कंटेनिंग एनी रोटेटिंग ऑर मुव्हिंग पार्ट. म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठलाही रोटेटिंग किंवा मुव्हिंग म्हणजे फिरणारा किंवा हलणारा पार्ट या ठिकाणी नाही. सेकंड पॉइंट, विच इज यूज टू ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे ट्रान्सफॉर्मर आपण कधी युज करतो? का इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी वापरतो. फ्रॉम वन एसी सर्किट म्हणजे प्रायमरी, म्हणजे पहा हे जे दिसतंय तुम्हाला हे एक एसी सर्किट आहे. फ्रॉम वन एसी सर्किट टू अनदर एसी सर्किट सेकंडरी, पहा हे दुसरं. म्हणजे हे जे सर्किट आहे प्रायमरी, दुसरं सर्किट आहे काय सेकंडरी. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर करतोय एका सर्किट कडून दुसऱ्या सर्किट कडे. आणि त्या ठिकाणी आपण म्हटलंय पहिलं सर्किट या ठिकाणी सप्लाय आहे ती साइड प्रायमरी, या ठिकाणी आपल्याला आउटपुट मिळतंय ती सेकंडरी विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. म्हणजे ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. त्यानंतर पॉवर पण चेंज होत नाही विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी पॉवर. पण ह्या ठिकाणी चेंज काय होतोय? व्होल्टेज किंवा करंट लेवल इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते. म्हणजे पॉवर जी काय आहे ती नेहमी कॉन्स्टंट राहते. जेवढी इनपुट पॉवर असते तेवढीच नेहमी आउटपुट पॉवर असते. ठीक आहे. म्हणजेच या केसमध्ये ट्रान्सफॉर्मर हा स्टॅटिक डिव्हाइस आहे. हा याच्यामध्ये कुठलाही रोटेटिंग किंवा मुव्हिंग पार्ट नाहीये. ट्रान्सफॉर्मर हा यूज केला जातो इलेक्ट्रिकल. ट्रान्सफॉर्मर जो आहे तो इलेक्ट्रिकल म्हणजे एसी क्वांटिटी वरती काय करतोय? तो वर्क करतोय. म्हणजे तो डीसी सप्लाय वरती डीसीचं कनेक्शन काय होतंय थोडस डिस्टर्ब होतंय.